नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आपल्याबरोबर आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे। तुम्हाला सरकारमध्ये राहूनसुद्धा किंवा NDA जे तुम्ही सगळ्यात जुने साथीदार असतानासुद्धा सरकारमध्ये आपण पदं घेतलेली आहेत, मंत्रीपदं घेतलेली आहेत, तरीसुद्धा सरकारमध्ये राहून तुम्हाला सातत्याने विरोध करावा असं का वाटतं? जे काम विरोधी पक्षाने करायला पाहिजे ते आपण का करताय? विरोधी पक्ष काय करते हे आता लोकांना माहिती आहे। शिवसेना केंद्रामध्ये आणि राज्याच्या सरकारमध्ये सामील आहे ना? आहे। आम्ही कधीही आडून कोणत्या गोष्टी केलेल्या नाहीत। जे काही केलं, साथ दिली तीसुद्धा उघड दिलेली आहे आणि विरोध केला तोसुद्धा उघडपणाने केलेला आहे। आपण असं एक नेहमी म्हणतो प्रचार करताना किंवा कोणत्याही वेळेला की आम्ही सत्ताधाऱ्यांवरती अंकुश म्हणून काम करू। शिवसेना आज अंकुश ठेवण्याचं काम करते। आमच्याकडे आमचं मंत्रीपद आहे, कारण याचं कारण असं की लोकसभेची निवडणूक शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती। देशामध्ये एकूणच सगळा जो काय कारभार चालला होता आणि आजही काय वेगळा आहे असं मला वाटत नाही। त्यावेळेला कोणीतरी एक त्याच्यात बदल करेल अशी आशा देशातल्या जनतेप्रमाणे आम्हालाही होती। ती आशा जेव्हा काही चांगल्या गोष्टी झाल्या असतील त्याचं कौतुक करणं हाही एक आमचा स्वभाव आहे। चांगलं होतच नाही अशातला भाग नाही, पण ज्या गोष्टी आम्हाला अशा वाटतात की ह्या गोरगरीब जनतेच्या हिताच्या नाही आहेत, देशाच्या हिताच्या नाही आहेत, तिथे सत्तेत असलो तरी देखील आम्ही विरोध करणारच। पाठीत झालेला वार घेऊन तुम्ही सत्तेमध्ये आहात असं सारखं वाटतंय, अशी तुमची भावना आहे का? पाठीत झालेला वार हा आमच्या नाही आहे। आज एकूणच जो अविश्वास ठराव आणला गेलेला आहे तो कोणाकडनं आणला आहे? सर्वसाधारणतः विरोधी पक्षाकडनं आणला जातो। आज जो आणलाय तो तेलुगू देशमकडनं आणलेला आहे। तेलुगू देशम जे मित्र होते, हो, NDAचे घटक पक्ष होते, म्हणजे मित्रांनीच एका मित्राने दुसऱ्या मित्राबद्दल अविश्वास दाखवावं असं कदाचित आपल्या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असेल। तुम्ही सुद्धा मित्रच आहात, आम्ही मानतो, पण तुम्ही जरी मित्र असलात तरी अलीकडच्या काळामध्ये फार प्रेमानं दुसऱ्या मित्रांविषयी मत व्यक्त करताना दिसत नाही आहेत। मित्र म्हटल्यानंतर जो मित्र एखादी गोष्ट कोण चुकत असेल ती परखडपणे सांगतो तो खरा मित्र। वाहवा करणारे, नुसते जे काय असतात भाटगिरी करणारे, ते मी मित्र मानत नाही। आणि मी जी काय साथ सोबत मगाशी मी जे सांगितलं ना की एखाद्या पक्षाचा मित्र हा काही मित्र वैयक्तिक पातळीवरती असू शकतो, वैयक्तिक मैत्री कोणाची असू शकेल, पण देशाच्या जनतेसाठी एखादी गोष्ट सरकारची अगदी त्या सरकारमध्ये सहभागी असल्यानंतर ती चुकत असेल तर ती परखडपणाने सांगणं हे मी माझं कर्तव्य मानतो आणि ते मी करणार। जेव्हा महाराष्ट्रामध्ये काही प्रश्न निर्माण होतात, संघर्ष निर्माण होतो, सरकार अडचणीत येतं, तेव्हा विरोधी पक्षात बसले लोक प्रश्न विचारतात शिवसेना काय करते। विरोधी पक्षाचा हा प्रश्न जेव्हा असतो शिवसेना काय करते, तेव्हा तमाम राज्याच्या जनतेशी अपेक्षा असते की या प्रश्नावर फक्त शिवसेनाच भूमिका घेऊ शकते, बाकी सगळे कुचकामी आहेत। नक्कीच, आणि हे विरोधी पक्षांनी सुद्धा त्यांची हतबलता मान्य केल्याचंच एक मी म्हणून उदाहरण आहे की आम्ही करतो शिवसेना काय करते, म्हणजे आमच्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही। जे काम तुम्ही करायला पाहिजे ते आम्ही करू शकतो आणि आम्ही जे करतो ते केवळ विरोधाला विरोध म्हणून कधीच करत नाही। कोणाच्याही मागे आम्ही फरफटत जाणार नाही। कोणाच्याही दुसऱ्याच्या लढाईची बंदूक किंवा दुसऱ्याची बंदूक मी शिवसेनेच्या खांद्यावरती ठेवू देणार नाही। जनतेची लढाई शिवसेना म्हणून लढेल, पण याच्याही मागे फरफटत जाणं आणि त्याच्याही मागे फरफटत जाणं हे असे फरफटत जाणारे आम्ही नाही आहोत। पण बंदूक जरी दुसऱ्याच्या खांद्यावर नसली तरी तुम्ही स्वतः एक उत्कृष्ट नेमबाज आहात। तुम्ही अनेकदा शूटिंगच्या रेंजवर जाऊन तुम्ही नेमबाजी करता आणि शक्यतो तुमचा नेम चुकत नाही हे मी स्वतः पाहिलेलं आहे। आणि तुम्ही जवळजवळ सगळ्या प्रकारच्या बंदूक आणि शस्त्र चालवताना मी पाहिलेलं आहे आणि तुम्ही या नेमबाजीचा आनंद घेता। नक्कीच, पण दुसऱ्याच्या खांद्यावरची बंदूक जरी उडवली, दुसऱ्याच्या खांद्याने दुसऱ्याची बंदूक माझ्या खांद्यावरती मी, पण तुमच्या खांद्यावर सुद्धा बंदूक आहे, तो बार कधी उडणार? माझ्या खांद्यावरती नाही, माझ्या हातात बंदूक आहे, तो बार कधी उडणार? उडणार ना। मागे एकदा सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते तेव्हा ते म्हणाले होते की सावज टप्प्यात आल्यानंतर बार उडवायचा असतो। पण सावध टप्प्यातून सुद्धा पळताना दिसते सारखं किंवा तुम्हीच नेम चुकवताय? काही वेळेला सावजावरती गोळी मारण्याची गरजच नाही, ते पळून पण पडू शकेल। तुम्ही सावजाला दमवताय काही असेल नाही। याच्यामध्ये एक गोष्ट, एक थोडीशी मजा मस्करी म्हणून गंमत, ठीक आहे, पण
एवढ्या सोप्या पद्धतीने राजकारण करून नाही चालत. कोणावर तरी सूड उगवायचा म्हणून मी राजकारण कधीच केलेलं नाही आहे. ठीक आहे ना, मी आजही लोकांना मी समजा नाही म्हटलं तरी जगजाहीर आहे की 25 वर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती. आम्ही त्यांना मित्र मानलं कारण हिंदुत्व देश. गेल्या 3 वर्षापासून या देशामध्ये जो हिंदुत्वाच्या नावावर एक उन्माद चाललेला आहे ते तुम्हाला हिंदुत्व मान्य आहे का? अजिबात नाही, अजिबात नाही. हेच तर मी सांगतोय, ज्या प्रकारे रस्त्यावरती एक कोणी काय खावं कोणतं मांस खावं याच्यावरून ज्याला मॉब लिंचिंग म्हणतो सामुदायिक हल्ले लोकांच्या हत्या रस्त्यावरती होत आहेत हिंदुत्वाच्या नावाखाली, प्रार्थनास्थळावरती हल्ले होत आहेत, हे हिंदुत्व तर मला असं वाटतं शिवसेना प्रमुखांना कधीच मान्य नव्हतं. कधीच नाही, मलाही नाही, अजिबात नाही. आणि शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व किंवा शिवरायाचं हिंदुत्व आमचं कोणाचंही असं म्हणणं नाही की गायी कापा, अजिबात नाही. पण गायीला वाचवा आणि त्याच्यासाठी आता काय यमक जुळवायचं किंवा कोट्या करायच्या म्हणून नाही मी बोलत, पण एका बाजूला पण जसं महिलेला दुसरा शब्द एक आपण बाई म्हणतो किंवा स्त्री म्हणतो, गायीची रक्षा करताना आज आपला हिंदुस्तान देशातला स्त्रियांसाठीचा सगळ्यात असुरक्षित देश आहे याच्यासाठी मला लाज वाटली पाहिजे. गो माता वाचली पाहिजे, पण माझी माता तिचं काय? आणि ती न वाचवता तुम्ही गायीचं मांस खाल्लं का, गाय कोणी काय करते ह्याच्या मागे जर लागणार असाल तर हे थोतांडे तुमचं, हे हिंदुत्व नाही आहे. म्हणजे शिवरायांच्या आशीर्वादानं चाललेलं राज्य म्हणून जे राज्य राज्यावरती आलं ज्याचे होर्डिंग्स लागले ते शिवरायांच्या विचारानं चाललेलं नाही. पण विधानसभेमध्ये गेल्या काही दिवसापासून एक विषय शिवरायांच्या नावानं गाजतोय, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील स्मारकाचा. या स्मारकाच्या बाबतीत नक्की शिवसेनेची भूमिका काय आहे? या स्मारकाच्या जलपूजनाला मी गेलो होतो, आवर्जून गेलो होतो. अर्थात ह्याच्यामध्ये मतमतांतर असू शकतील की स्मारकं कसली बांधताय त्याच्यापेक्षा हे करा, हे काय करताय त्याच्यापेक्षा ते करा, असं नाही. माझं म्हणणं शिवरायासाठी जे जे करता येणं शक्य असेल ते सगळं करा, का नाही करायचं? कारण ते जर का झाले नसते तर आपण कोण असतो, आपलं अस्तित्व तरी असतं का? त्याच्यामुळे त्यांचंही स्मारक भव्यदिव्य करा. ते करताना तिथला पैसा तिकडे वापरण्यापेक्षा इकडे वापरा. नाही, माझं म्हणणं तेही करा आणि हेही करा, हेही करा. पण शिवरायाचं स्मारक म्हणजे अभिमानाने एक छाती फुलून येईल आणि मान उंचावून सगळे बघतील. मान उंच झाली पाहिजे, नाही तर दुसरं कोणी आमच्याकडे असं दिसतच नाही की त्यांच्याकडे पाहताना मान उंचावून आपण बघू शकतो. पण इतकं उंच स्मारक कशा करता हा एक प्रश्न निर्माण झाला. आणि शिवरायांच्या उंचीवरूनच वाद निर्माण या महाराष्ट्रात होतोय दुर्दैव नाही का? या देशामध्ये शिवरायांच्या उंचीचं नेतृत्वच झालं नाही हे जर आपण मान्य करू तर मग ती निदान पुतळा तरी निर्माण करा. मग त्या पुतळ्याची उंची कमी करण्याचे प्रयत्न का सुरू होत आहेत? कारण मुळामध्ये त्या उंचीचं नेतृत्वच नाहीये, त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या उंचीचे पुतळे ते बनवत असतील. या संदर्भात आपल्याशी चर्चा होते का? नाही. बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःला कधी चाणक्य मानलं नाही, पण गेल्या काही दिवसापासून या देशामध्ये पुन्हा एकदा चाणक्य पर्व सुरू झालं असं वाटायला लागलंय. तुम्हाला ते जाणवत आहे का? चाणक्यने स्वतःच्या देशासाठी ती नीती वापरलेली, स्वतःच्या पक्षासाठी नाही. देशाच्या शत्रूला खतम करा असं कदाचित त्याची त्या नीतीत लिहिलं असेल, आणि नीतिमत्तेने राज्य करा हे तर नक्कीच लिहिलं असेल. मी वाचलेलं नाही चाणक्य नीती, पण ते गुण आत्मसात तुम्ही केलेत का जे स्वतःला चाणक्य मानतात त्यांनी? आणि ते जे काय राजकारण स्वतःचे आत्ताचे जे आधुनिक चाणक्य आहेत ते देशाच्या साठी ती नीती वापरतात की पक्षासाठी वापरतात, हा मूलभूत फरक आहे. स्वतःचा पक्ष वाढवणं ह्याच्यासाठी चाणक्य नीतीची गरज नाही आहे. स्वतःच्या देशासाठी जसं चाणक्याने त्या अत्यंत प्रतिकूल काळामध्ये तो चंद्रगुप्त असेल काही असेल त्याच्या माध्यमातून ते राज्य अस्तित्वात आणलं आणि राज्य करवून दाखवलं त्याला म्हणतात चाणक्य. साम दाम दंड भेद हे सुद्धा चाणक्यानंच सांगितलेलं आहे. हो ना, हे साम दाम दंड भेद ही चाणक्य नीती तुम्हाला राजकारणात योग्य वाटते का? तुम्ही कोणाशी वापरतात? आणि मुळामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं ना की चाणक्याच्या वेळेला निवडणुका नव्हत्या. आज तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला म्हणजे मी जसं आम्हाला तुम्हाला असं करतो, आपण एकच आहोत तो भाग वेगळा, पण मी आता तुम्ही मुलाखतकार म्हणून मी तुम्ही आणि आम्ही असं बोलतोय. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही फक्त देशप्रेमी आहात आणि आम्ही काय देशद्रोही आहोत? ज्यात संसदेमध्ये विश्वास आणि अविश्वास हा जो काय एक तिकडे जुगलबंदी चालू झालेली आहे, विश्वास कोणावरती व्यक्त करायचा? सरकारवरती. सरकारमध्ये जे बसले तेवढेच फक्त देशप्रेमी आहेत आणि सरकारच्या विरोधात बोलतात ते देशद्रोही आहेत?
एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की त्या संसदेमध्ये निवडून आलेला प्रत्येक जण त्याला देशातल्या जनतेने मतदान केलेलं आहे आणि त्याला प्रत्येकाला आपल्या देशातल्या केवळ आपल्या मतदारसंघातल्या नाही आपल्या देशातल्या जनतेचा आवाज उठवण्याचा त्याला तुमच्या एवढाच अधिकार घटनेने दिला असेल नसेल मला माहिती नाही पण जन्मजात मिळालेला आहे. राज्यामध्ये पुन्हा भगवद्गीता वाटपाचे प्रकार सुरू झाले. काही वर्षापूर्वी त्रिशूल वाटप व्हायचं आणि एक उन्माद निर्माण व्हायचा, एक हिंदुत्वाचं वातावरण निर्माण करायचं. पण त्रिशूल वाटपामुळे काही हिंदुत्व वाढलं नाही, ते वाढलं शिवसेना प्रमुखांमुळे. या देशाच्या रोमारोमात जे हिंदुत्व गेलं, विटा जमवल्या होत्यात ना तुम्ही, हां, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हे हिंदुत्व शिवसेना प्रमुखांनी रोमारोमात भिनवलं. आता मुंबईसारख्या शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये शालेय शिक्षणामध्ये भगवद्गीतेचं वाटप तुम्हाला कितपत योग्य वाटतं? मी माझं मत काल परवाच मांडलेलं आहे. मला वाटतं पुण्याला असताना आपणही होतच. होय, आजच्या घडीला आजच्या युगाचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. मग जर का आपण मुलांचाच विचार करणार असू, तुम्ही कुपोषणग्रस्त भागात जा आणि तिथल्या मुलांना भगवद्गीता वाटा, काय करतील ते? त्यांना भगवद्गीतेची गरज आहे का धान्याची गरज आहे? त्यांना मूलभूत शिक्षणाची गरज आहे. भगवद्गीता हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि आत्मीयतेचा प्रश्न आहे, ज्याला पाहिजे त्याने ती घेऊन वाचावी. पण एका बाजूला आपण डिजिटल इंडियाचं स्वप्न बघत असू, मग ती गीता तुम्ही डिजिटल करून देतायत का? डिजिटल इंडियामध्ये भगवद्गीता तुम्ही कशी देता? भगवद्गीतेचं स्थान मी काही नाकारत नाही आहे, तिचं पण तिच्याबद्दल पण एक आदर ठेवून, पण आजच्या घडीला ती भगवद्गीता वाटण्यापेक्षा तुम्ही शिक्षण का नाही सुधारत? ज्या मुलांना तुम्ही आधीच त्यांच्या पाठीवरती दप्तराचं ओझं आहे, त्या ओझ्यामध्ये गीतेचं ओझं का टाकतंय? हिंदुत्वाची वज्रमूठ जी शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली सातत्यानं मजबूतीनं महाराष्ट्राला दिसत होती, तो जात पात आणि प्रांतविरहित अशी वज्रमूठ होती. त्या भगव्या झेंड्याखाली गुजराती बांधव होते, त्या भगव्या झेंड्याखाली हिंदी भाषिक होते, जैन होते, त्या झेंड्याखाली जैन होते. म्हणजे शिवसेनेला किंवा शिवसेनेचं प्रखर हिंदुत्व कमजोर करण्यासाठी फोडा झोडा ही नीती अवलंबली जाते आहे का? हेच मी म्हटलं ना की आत्ताची जी काही चाणक्य स्वतःला समजत आहेत त्यांची ही भेदनीती आहे का? ह्याचा तमाम हिंदूंनी विचार करावा. हे जे शिवसेनेपासून जे लोक किंवा एक समाज तोडण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यामागे राजकारणाचं झालेलं व्यापारीकरण हे कारणीभूत आहे. व्यापारीकरण हे दुर्दैवाने दिसतंय, हे दिसतंय, पण शेवटी व्यापारीकरण, व्यापार हा शब्द पैशाशी संबंधित आहे. पैशाने काय काय विकत घेता येऊ शकतं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. पैशाने प्रेम नाही विकत घेता येणार, जी आपुलकी आहे ती नाही विकत घेतली जा येणार. BJP असेल किंवा आघाडीचं राज्य चालणार जे असेल, की आघाडीचं राज्य चालवणं ही अग्निपरीक्षा नसून तारेवरची कसरत नसून हे महासंकट आहे, तरी हे राज्य रेटलं जाते आहे पुढे, ही अशी काय मजबुरी आहे की हे ही सत्ता टिकावी? मग टिकावी नाही, शिवसेना कोणाचा विश्वासघात नाही करत. ज्या वेळेला चंद्राबाबू निवडणुका लढले, मी चुकत असेल तर तुम्ही करेक्ट करा, लोकसभा निवडणूक आणि त्यांच्या राज्याची निवडणूक हे युतीतनं लढले होते का? मला माहीत नाही, लढले होते ना, मग त्या युतीतनं लढून ते बरोबर ना, दोन्ही राज्याची निवडणूक सुद्धा एकत्रच लढले आणि नरेंद्र मोदींनी व्यासपीठावर चंद्राबाबूंना असं मिठीत घेतलेलं चित्र आपण पाहिलं. कारण मी त्या शपथविधीला मी पण गेलो होतो, पण मी नेमकं एवढी तोबा गर्दी होती की मी त्या व्यासपीठावरती पोहोचू शकलो नाही, सगळे हे झालं होतं. पण चंद्राबाबूंनी हुशारीने केंद्रातलं मंत्रिपद सोडलं, राज्यसुद्धा तू भाजपच्या बरोबरच्या युतीत लढला होता तुम्ही, देश राज्याचं राज्याची सत्ता का नाही सोडली? काय मजबुरी? काही सोडायला तयार नाही आहोत. नाही, काय म्हणून सोडू? काय म्हणून सोडू? जर मी अंकुश ठेवून जसं शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची गोष्ट मी करायला लावली, ज्या गोष्टी घडवलेल्या आहेत त्या घडवलेल्या त्या तुम्हाला नाकारता नाही येणार. GST सुद्धा जर शिवसेनेने, शिवसेना हा देशातला एकमेव पक्ष असा आहे की तिच्या आग्रहामुळे मुंबईसह राज्यातल्या 27 महापालिकेंचा जो महसूल आहे तो आम्ही सुरक्षित ठेवला, नाहीतर दरवेळेला कटोरा घेऊन राज्य सरकारच्या दारासमोर उभं राहावं लागलं असतं. मला एका शब्दात सांगा, जो लोकांच्या मनात संभ्रम आहे असं सतत म्हटलं जात आहे की आपण सत्तेमध्ये आहोत,
किंवा सत्तेमध्ये आहात, पण युतीमध्ये आहात का? तुम्ही मगाशी चाणक्य नीतीचं कौतुक केलं, माझी नीती वेगळी असू शकते. हा नवीन उद्धव नीतीचा नाही, त्याला नाव देण्याचं काम माझं नाहीये. माझी नीती का नाही वेगळी असू शकत? ती का नाही तुम्हाला मान्य? कारण त्यांची चाणक्य नीती तुम्हाला मान्य असेल तर माझी नीती तुम्हाला का नाही पटत? उद्धव नीती सुद्धा सध्या दिसते. नाही, उद्धव नीती माझं नावच लावू नका. मी तेवढा मोठा नाहीच आहे. मी आहे तसा आहे आणि माझी नीती वेगळी आहे. कारण शेवटी आपण पुराणामध्ये माझी नीती जी आहे. नाही, एक मिनिट. आज कोणती नीतीमुळे देशाची वाट लागली हे तुम्हाला वाटतं? माझ्या नीतीमुळे का चाणक्य नीतीमुळे? आत्ताच्या नक्कीच चाणक्य नीती. आज अविश्वास कोणावरती आलेला आहे? चाणक्यांवर आलेला आहे. माझी नीती वेगळी आहे. मी काय, मी दुसऱ्या कोणाचं अनुकरण का करू?